नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस डायरेक्ट दुकानातून माझ्यासोबत आहे सचिन, यस सुजीत मेरी डार्लिंग, त्यानंतर आपला भाऊ. कुठला चॉईस केला कुर्ता? हा सुजीतला एक कुर्ता चॉईस होत नाही, हे सगळे कुर्ते त्याला दाखवले तरी त्याला आवडत नाही. सो फायनली मित्रांनो, आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात आपल्या दुकानातून. सो आता काहीतरी वाजले मित्रांनो 12:30 ते 1. तुमचा भाऊ मस्त रात्री कंटाळलेला, त्यामुळे मस्त एडिट बिरिट करून झोपला. आणि तुम्हाला माहिती, तुमचा भाऊ राज आहे, पाहिजे तसं उठतो, पाहिजे तसं दुकानात येतो. सो आता जाऊया आपण, व्हिडिओ काढायचे ते नाही का, वी आर ठाणेकर, वी आर कोकणकर, वी आर सातारकर, तो सो वी आर मराठी मीडियम कर, आम्ही इंग्लिश मीडियमला कधी पण चुत्त्या समजतो, असा काहीतरी व्हिडिओ काढायचा. तुला आवडतो का हा टॉपिक? बरोबर आहे, येस. सो आता आपण काढूया रील. सुट्टीत काय खातो? हा मधल्या सुट्टीत काय खातो? ब्रेड नाही तर मसाले भात, तो पण सरकारी. असं काहीतरी व्हिडिओ आहे मित्रांनो. सो आता आपण तो शूट वगैरे करूया. यश पहिला आपण तर चाय पिऊया. ओके सो चला आता आपण पहिले चाय वगैरे पिऊया, याला काय कोल्ड बिल काहीतरी कॉफी पी, चला आपण जाऊया. निले मित्रांनो आपला चाय वगैरे सगळं पिऊन झालंय. हा सचिननी मस्त काहीतरी काय पिलं सचिन? सचिननी पिलं बघा, हे जिरा झिंग पोटात, जिरा झिंग. 3 कप चहा पिलाय मुलगा, 3 कप चहा पिलाय. 3 नाही, 2 कप चाय पिलाय मी. 3 हा शिरकेज आहे. फायनली मित्रांनो आम्ही इकडे व्हिडिओ शूट करायला आलोय. हे असं काहीतरी लोकेशन आहे आजचं. हिथून एकदा मी आलो, यस वी आर मराठी मीडियम कर, त्यानंतर त्या झाडाच्या इथून एकदा आलो. सो आता आम्ही तिसरं लोकेशन शोधतोय व्हिडिओ काढण्यासाठी. सो हे गार्डन तर मला आवडायचं आधीपासून, मी लहानपणी खूप यायचो या पप्पू गार्डनमध्ये. सो आता बघू आपल्याला कुठे लोकेशन भेटतं आणि काय, ही पटापट रील शूट करू आणि जाऊया पटापट घरी, कारण की आज संध्याकाळी आपल्याला गावाला पण जायचं मित्राच्या बहिणीच्या लग्नाला. सो चला, हे तर आमचा माईकचा काय उपयोग झाला नाही, फालतू फालतू फालतू. गणेशने खूप हेल्प, गणेशने खूप हेल्प केली आणि गणेश मला रिपीट करायला लावलं आणि प्रॉब्लेम करतो नुसता. एक फक्त असा असा होता आणि असा खाली बसायचं होतं, ते माहिती जमलं नाही, कारण की त्याच्या लिगामेंट गाईच तुटलेले. हा गणेश लक्षात आलं, गणेश काय एवढ्या पटापट व्हिडिओ काढला पण त्याला लास्ट एक एवढी घाण केली. गोष्ट आहे, त्याला पटकन खाली बसता येत नाही, खूप सिरियस गोष्ट आहे. लग्नानंतर काय करणार? काय आता लग्नानंतर काय करायचं? बघा त्याचं वय 24 आहे. ओ 24 आहे, त्याचं वय 24 आहे. आता 2 वर्षांनी त्याच्या लग्न करणार आहे त्याचं. हा बघा गाण्या, चला आता काय आपली रील शूट झाली आहे मित्रांनो. मस्त पैकी आपण, हे आमचं सुभाष नगरचं मैदान मित्रांनो, हस्त खेळत. सो आपण चला आता जाऊया आपल्या घरी. चल गणेश बसवतो तुला गाडीवर, फुकट घेऊन जातो आम्ही. चल. सो मित्रांनो, इथं जी मी रील शूट केली आहे ती मी जस्ट अपलोड पण केली आहे. जो पण युट्यूबचा व्लॉग बघून आपलं जस्ट एक कमेंट करेल, सॉरी डेली व्लॉग म्हणून जो कमेंट करेल त्याला मी कमेंटला 100% रिप्लाय देईल. सो चला आता आपण जाऊया डेली व्लॉग म्हणून ह्या रील्स वरती कमेंट करायचे. चला फायनली मित्रांनो आम्ही चीज आम्ही फ्रँकी खायला आलोय आणि आम्ही 3 जण आहे बरोबर. सो ऑर्डर कशी असणार आहे सनी, तू सांग. 2 चीज आणि 1 साधी. तर 2 चीज 1 साधी का मित्रांनो? आम्ही 3 चीज घेऊ शकलो असतो पण आम्ही आता सुटणार आहे आणि जो लास्टला सुटेल त्याला साधी, ठीक आहे. सो 1 3 1 चीज. भाऊ कसला हसला, भाऊ कसला हसला. ठीक आहे चल. 3 डाळ भात पाणी. चल 3 3 3 2 1 स्टार्ट. 3 2 1 स्टार्ट. आईच्या गावात. ओ गावतो हर टाइम गावतो. सो फायनली मित्रांनो आपली चीज वाली फिक्स झाली आहे बरोबर. डायल भेटेल तिथे होतं बाकी तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात पहिली ऑर्डर जाऊन त्यांनी दिली बाय. 2 चीज 1 साधा. सो डन, मला माहिती आहे मला आपली फ्रँकी आली आहे. सो आपण आता खाऊया. फायनली गाईज माझे मित्र सागर, सागर ए वड्या, अरे इकडे 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 इकडे, अरे हा उशीर झाला. सो गाईज हे लोक चालले जातात मस्त आपल्या सांगलीला गावाला. मला सो गाईज मला इकडे काम आहे, आपल्या ऑफर टाकायचे 2 दिवसात. सो मित्रांनो इकडे विषय असा होता की मी गेले 3-4 दिवस विचार केलता की सांगलीला जायचंय सांगलीला जायचंय, पण मी काही गेलो नाही. केव्हा कारण सो पण अचानक माझा प्लॅन कॅन्सल झाला कारण की दुकानाच्या कामामुळे. सो मला जायला जमलं नाही. सो हे 2 गेलेत एरियातून, आम्ही 7-8 जण जाणार होतो पण 2 गेलेत.
सो काय सॉरी बोलेल बंटीला आणि सुरजाला, नेक्स्ट टाइम तुमच्या दोघांच्या लग्नाला येईल. चला फायनली मित्रांनो, मी सचिनला पूर्ण अडकून टाकलंय, कारण की नाही का मी जाणार नव्हतो, पण मला सुरजी आहे नकली लय फोन केलेत आणि मी असं सांगितलं की नाही का सचिन जर आला तरच मी येणार. आता सचिनची रिएक्शन बघू आपण, काय बोलतो विषय भाऊ? आता सचिनची रिएक्शन बघायचं लगाईच. चला काय झालं सचिन, तू आला तरच मी येणार, नाही तर मी येणार नाही. हे बघ सुरजा, मी मेडिकल वर आलोय. वाट बघा. ठीक आहे ठीक आहे, तुला हा बोल बोल. तुला काय आम्ही पूर्ण अडकून टाकलंय. जायचं हे तर ठरलंय, आता गाडीचं बघा. आईला घोडं लावून येते कुठेतरी. काय म्हणणं मला सूरज कोळे पाहू ना. हा सूरजा, चालतंय. आणि जर नाही आला तो उद्या, जर नाही आला तर लय मोठा दंड लागेल बघ तुला. नाही नाही नाही, चालतंय आलोच. सचिन आला की मी नक्की येणार भावा. सचिन आला येईल की नाही सांगा, त्याला मी तयार केला आहे, त्याला सांगितलं पुढे ढकल तुझं काय असेल ते काम. आणि आज नीट कसले परिस्थिती, चालतंय. सचिन वर डिपेंड आहे रे. सचिन वर डिपेंड नाही, मग तुला मी किती वाजता सांगितलं तू वळेबेळ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिला. हे वळेबेळ्या आधीच गेले. चल मी निघतो, काहीतरी करतो भाऊ, काहीतरी करेल तसं मी करतो काहीतरी. चल दादा काय करायचं, जायचं की नाही? मी बोललंय सचिन आले की मी येणार. चला सो फायनली मी आता केस कापले मित्रांनो. मग कारण की हा मोबाईल लिहिला नव्हता मी, तर तुम्हाला दाखवतो मी कसे केस कापले. धंटडॅन. सो अशी काहीतरी केस कापले ब्रो. एक मिनिट माझी केस दाखव पब्लिकला. सो हे अशी काहीतरी मी केस कापलेत मागून वगैरे, मस्त छान असा कट मारलाय. तुम्हाला आवडली का केस कापलेले मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कुठे कापले काय कापले हे मी नंतर सांगेल. जर कुणी विचारलं तर किती रुपयाला कापले काय कापले, कारण की असं वाटतं की मी खूप पैसे दिलेत केस कापायला. या ब्रो राईट, हेच हेच पाहिजे मला. सो चला आता फायनली मित्रांनो, असला विषय झालाय. तुम्हाला तर माहितीये की विषय कसा झालाय, कारण की तिकडे पण शेवटी मित्रच आहेत आपले, साथ आपला जावं लागणार आहे. चला आता आपण जाऊया मित्रांनो, घरी जातो. पहिला तर जेवतो, आता तर पहिला शॉप बंद करायचंय आणि आपला जायचंय घरी जाऊन जेवायचंय, जरा चेपतो बिपतो आणि मग जातो सांगलीला. चला आता एक सो गाईज, सचिन मुळे कॅन्सल झालंय आमचं जायचं. शेवटी ह्याने टांग दिलीच, ह्याला कुठली पोरगी बिरगी असती ना गण्या, तर हा पटकन आला असता भावा. आम्ही सगळी तयारी केली होती, मी बघ केस वगैरे सगळी कापली होती भावा. हा गाईज हरा मी आहे गाईज. तुम्हाला तर हक्का, तुम्ही ब्लॉग बघितला तुम्हाला कळलं असेल, मी सगळं नीट केलं होतं. ह्याने लास्टला गाडी टांग दिली आणि ह्याने टांग दिली सगळी. काय करता आता, काय जायचं नाही. शेवटी असंच झालं आजचा ब्लॉग. सचिन मुळे दोन दिवस तुमचे वाचले, बाहेर जायचे चांगले आहेत. काय इच्छा गावात उद्या काहीतरी नवीन आहे गाय सचिन कडून तुम्हाला. काय सचिन मुळे सगळं कॅन्सल झालेलं मॅटर, जाऊ द्या आता. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या ह्या ब्लॉगला. थँक्यू सो मच इथपर्यंत ब्लॉग बघितला, आणि थँक्यू सो मच सचिन, तुम्ही प्लॅन कॅन्सल केला. फक्त सचिनचं काहीतरी उद्या येत आहे, काहीतरी नक्की बघा. उद्या काहीतरी तुमच्यासाठी नवीन आहे, सर्वांनी बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आणि सचिनला दोन प्रेमाची गोष्टी बोला.